अधिसंख्य कर्मचाऱ्यांना 21 डिसेंबर 2019 व 14 डिसेंबर 2022 शासन निर्णयाचा लाभ क्षेत्रीय अधिकारी देत नसल्याने आप्रोचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य महासचिव रुपेश पाल, नागपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष दामोदर खडगी व नागपूर महिला आघाडीच्या करुणा लिखार आजपासून संविधान चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत. अनुसूचित जमातीमधील विशिष्ट काही जातीच्या कर्मचारी विद्यार्थी यांना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले असल जात प्रमाणपत्र लबाळीने फसवणूक करून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील निम्न दर्जाचे अधिकारी राजकीय दबावाखाली अवैध ठरतात. यामुळे महाराष्ट्रातील हजारो कर्मचारी व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. 21 डिसेंबर 2019 शासन आदेश निर्गमित करून नियमित सेवेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना सेवा 11 महिन्याच्या तात्पुरत्या अधिसंख्य पदावर वर्ग केल्या होत्या. शासनाचा पुढील निर्णय होईल पर्यंत या अधिसंख्य कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतनवाढ, सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व इतर लाभ स्थगित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शासन निर्णयमधील मुद्दा क्रमांक 4.2 नुसार सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना पुन्हा 11 महिन्याच्या अधिसंख्य पदावर घेण्याचे आदेश दिले होते. परंतु शासन या अधिसंख्य कर्मचाऱ्यांना बाबतीत निर्णय घेत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक संकटात सापडला आहे आणि म्हणून आज या अन्यायाविरोधात आफ्रोकडून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. माझ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी मी तुमची मागणी सुद्धा मान्य करायला तयार आहोत. आम्हाला काही नको, थोडं आम्हाला वेळ द्या. आमच्या ज्या काही मागण्या आहेत तुमच्या वाल्या, त्या मागणीवर थोडस एकमत झालेलं नाही, पण पुन्हा एकदा मला जीआरची कच्ची टिपणी तयार करून मला सीएम ला दाखवावं लागेल, त्याची सही घ्यावं लागेल आणि नंतर जीआर मध्ये त्याचं रूपांतर होईल. म्हटलं ठीक आहे, पण हे तात्काळ काम करा. त्यांनी बोलले असतील सीएम सोबत आणि 21-12 जीआर निघला, त्यामध्ये एक ओळ सांगणार होती, बाकी खूप कोचाडत होत, पण एक महत्वाची ओळ होती, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक आणि सेवानिवृत्ती विषयक लाभ देय राहील.